शहीद दिवसानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना श्रद्धांजली देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या हुसेनीवाला इथं जाणार आहेत. 1931 साली लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर हुसेनीवाला इथं अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातही जाणार आहेत. पंतप्रधान बनल्यानंतर मोदींचा हा पहिलाच पंजाब दौरा आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणावरील बीबीसीची डॉक्युमेंटरी भूसंपादन विधेयक असे अडथळे पार करत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं संसदीय कामकाजाचा नवा विक्रम केलेला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक कामकाज झालेलं आहे, तर राज्यसभेत भाजप सरकार अल्पमतात असतानाही सरकारनं खासदारांकडून निर्धारित वेळेपेक्षा 9% अधिक काम करून घेण्यास यश मिळवलेलं आहे. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चनं याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी बळीराजाशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी दिलासा दिला. शिवाय भूमी अधिग्रहण विधेयकाविषयी पंतप्रधानांनी संवाद साधला. विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं असून विरोधकांकडून याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस नरेंद्र मोदी सरकारला विरोध करणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशभरातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार यांनी ही भूमिका मांडली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अमृतसर येथील अटारी बॉर्डरवर प्रेक्षक गॅलरीचं उद्घाटन केलं. तसंच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उंटाच्या कवायतींनाही राजनाथ सिंग यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सांबा आणि कछुआ इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला सुनावलं. सीमारेषेवरील दहशतीचं वातावरण पाकिस्ताननं थांबवावं असं देखील त्यांनी सांगितलं. दिल्लीत आज भाजप आणि आरएसएसची समन्वय समितीची बैठक होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी 3 वाजता होणाऱ्या या बैठकीत बजेट सत्र, जमीन अधिग्रहण बिल, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि जम्मू काश्मीर सरकारवर चर्चा होणार आहे. चीन आणि भारतादरम्यान सीमा विवादाप्रकरणी नवी दिल्लीत 18व्या टप्प्यातील चर्चा होणार आहे. मोदी सरकार बनल्यानंतर ही पहिली आज बैठक होत आहे. एनएसए अजित डोभाल चीनी काउंटरपार्ट यांग जिएची यांच्याशी चर्चा करणार आहेत. बैठकीत लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलचा मुद्दा सोडवण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांना खुश करत आपल्याकडे वळवण्यासाठी 2013च्या निवडणुकीच्या तुलनेत वर्ष 2015 दारू वाटपात वाढ आणि पैसे वाटपात घट झाल्याचं दिसून येत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआय मार्फत काढलेल्या माहितीनुसार दारू वाटपात 26% वाढ आणि पैसे वाटपात 81% लक्षणीय घट झाल्याची बाब समोर आलेली आहे. संसद भवन परिसरातील स्वागत कक्षाजवळ असलेल्या एसी प्लांटला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. मात्र ही भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नेटिझनच्या संवादाचं लाडकं साधन म्हणजे ट्विटर. ट्विटरनं काल 9 वर्ष पूर्ण केले. ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी 21 मार्च 2006 जस्ट स्टेटिंग अप माय ट्विटर असं ट्विट करून नव्या संवाद क्रांतीला जन्म दिला होता. ट्विटरवरील प्रतिक्रियेची शब्दमर्यादा केवळ 140 शब्दांची असली तरी संवादाचं हे ग्लोबल माध्यम दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.